हॅलो फ्रेंड्स आज आपण एकदम चटपटीत अशी एक स्नॅक रेसिपी बनवतो आहे त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करून घेतला आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये चार ते पाच लसूण पकड्या मी इथे किसून घेतल्यात चार ते पाच कडीपत्त्याची पानं बारीक कट करून अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे हे आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे सगळं परतून घेतलं की यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे या पाण्याला उकळी आली की यामध्ये एक कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपल्याला लो हीटवरती करायचं आहे लो हीटवरती हे पीठ या पाण्यामध्ये सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केल्यानंतर याचा आता गॅस बंद करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे हे असंच ठेवायचं आहे तीन ते चार मिनिटानंतर हे जे पीठ आहे याच्यावरती आपल्याला चार बटाटे मी इथे घेतलेले आहेत उकडलेले हे यामध्ये किसून घ्यायचे आहेत हे थोडंसं कोमट असतानाच हे बटाटे आपल्याला यामध्ये किसून घ्यायचे आहेत हे मी इथे बटाटे किसून घेतलेत यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं एकसारखं असं मळून घ्यायचं आहे हे पीठ आणि बटाटा एकसारखं झाला पाहिजे हे मी इथे मळून घेतलं आहे आता हा गोळा एका बाजूला ठेवून हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यातला छोटासा एक गोळा काढून घ्यायचा आणि हे हाताने थोडंसं प्रेस करून मग याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे हा अशा पद्धतीने तर असेच या पिठाचे सगळ्या मी इथे गोळे बनवून घेतलेले आहेत आता एका बाजूला मी तेल गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये हे गोळे सोडून घ्यायचे आणि मीडियम फ्लेमवरती छान वरून क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे आता मस्त असे फ्राय झालेत वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे बनवून तयार होतात चवीला एकदम अप्रतिम असे लागतात तर याच्यावरती मी थोडंसं लाल तिखट घालते आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल तर असा हा चटपटीत स्नॅक तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद